ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मंडळी, काल गुरुवार होता ना? तर गुरुवारी आपण जी भूतबाधा वगैरे अशा काही गोष्टी करतात लोक, अगर त्या संदर्भात आपण हे काही गोष्टी पाहतोत गुरुवारी। तर काल गुरुवार असल्याने आपल्याकडे 2-4 अशा व्यक्ती आल्या, त्या जास्त काही नव्हते काल, कारण मला दुसरंही काम होतं, मी दुसरीकडे गेलो होतो। परंतु तेवढ्या 2-3 तासामध्ये आपलं पाहण्यात आलं माझ्याकडे। तर मी तुम्हाला सांगतो महत्त्वाचं की त्यात एक एक विद्यार्थी आणि त्याचे आईवडील हे एक आले होते। त्यांचं म्हणणं होतं काय की मुलगा ही अभ्यास करत नाही, लक्ष नाही, काही नाही, आम्हाला वाटतं की कुणीतरी त्याला आमच्या समजा आमच्यात रुजत नाही शिक्षण घेलेलं, म्हणून काहीतरी केलेलं आहे असं आम्हाला शंका आहे। शंका आहे म्हणण्यापेक्षा आम्ही एका महाराजाकडे गेलो होतो आणि त्यांनी सांगितलं होतं की तुमच्या ह्या ह्या व्यक्तीनं असं असं केलेलं आहे आणि तुम त्या पोरगं शिकू नये, म्हणून पोरानं येडेवणे करावं, घरात नीट वागू नये म्हणून त्यांनी केलेलं आहे, हे एक सांगितलं। बर, तर दुसरी एक व्यक्ती आली, दुसरी एक व्यक्तीचं हेच पद, फक्त त्यांचं शिक्षणाचं नव्हतं, त्यांचं आजाराचं होतं। घरामध्ये आजारपण येईल, घरात असं होईल, घरात तसं होईल, भांडणं होईल, तंट होईल, आगरे वगैरे वगैरे चाललं होतं। आणि ते पण म्हणणं होते की आमच्या अमुक अमुक एका जवळच्या नातलगानं ह्या ह्या कुणाकडे गेलं आणि त्यांनी केलेलं आहे। तर म्हटलं तुम्हाला कुणी सांगितलं? तर त्यांनी सांगितलं की आम्ही एका जाणत्याकडे गेलो होतो, त्याने सांगितलंय असं असं तुम्हाला केलंय म्हणून। बर, आता दोन्ही प्रश्नाचे मी एक थोडक्यात उत्तर देतो आणि त्याच्यावर सर पुन्हा नंतर बोलतो। आता आजकाल पहिला प्रश्न काय ते की विद्यार्थ्याच्या बाबतीतलं, आजकाल जी मुलं आहेत ना ते शिक्षणात रस आवड नाही आहे त्यांना, बऱ्याचशा मुलांना शिक्षण आवडा नाही गेले। त्याचं कारण एक मोबाईलचं कारण आहे, मोबाईलचं कारण आहे, कारण मोबाईलमध्ये काही काही बघतात न शिकले, काहीतरी लोक असतात त्याने इतके रुपये कमविले, जे समजा चॅनल काढलं कुठं कशातच कमविले, ते बरंच काही काही असतं ऑनलाईन काही 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 काही, म्हणून शिक्षणावर मुलांचं लक्ष कमी झालं आणि ह्या अशा लवकर पैसे प्राप्त होणाऱ्या गोष्टीकडे लक्ष लागलंय त्यांचं, त्याच्यामुळे ते नको वाटतं त्यांना कसं शिकायचं, कोणी एवढे कुठाने करायचं कशाला काय, पैसाच कमवाय तर अशा पद्धतीने कमवूया वगैरे चाललेलं आहे। तर याच्यामध्ये कुणी काय केलेलं काही संद म्हणजे येत नाही, संबंधच येत नाही म्हणा की थोडक्यात। पण आपल्याला वाटतं आणि ती सांगणारा बी सांगतो, सांगणाराही सांगतो काढून, तुम्हाला खरं वाटतं त्याचं। ह्या दुखण्याच्या बाबतीत तेच असतं, बऱ्याच वेळेस काही गोष्टीसाठी आजारी पडतो, मग कुणी केलं असं केलं तसं केलं, हे ते बी सांगणारा त्यांना तेच सांगतो की तुम्हाला अमुक अमुक गोष्ट केलेली म्हणून। आता तुम्हाला या सगळ्यामधून एकच सांगायचंय की जो व्यक्ती तुम्हाला काहीतरी केलंय, जादू टोना केलाय वगैरे काय जे सांगतो, मग ज्याला कळतं नाही केलंय हे, तर मग त्याला म्हणून दुरुस्त कर, हे काढून टाक, आम्हाला जे त्रास होतोय तो तुम्ही म्हणा ना त्याला। नाही, म्हणलं होतं, पण ती म्हणतात की ही फारच मोठ्या प्रमाणात केलेलं, त्याच्यामुळे माझ्याकडून काय ही होत नाही, मला एखाद्या गुरुकडे बघावं लागेल, दुसऱ्या मामचे वरले त्यांना मग म्हणावं लागेल, मग ती त्यांचे लय पैसे लागतात। आ, 20,000 रुपये लागतात, 21,000 लागतात, काही चाललेलं असते ते करते, ती लक्षात येईल का तुमच्या? हे असे प्रकार होतात। मला एक सांगायचं तुम्हाला अजून की ज्या
व्यक्ती सांगतात ना तुम्हाला एक गोष्ट केली, करणी केली, अमुक जादू टोना केलाय, काय केलं सांगतात ना, मग सांगतात तुम्हाला ज्या अर्थी तुम्हाला केलं हे कळतं तर तुम्हाला ते दुरुस्त करता आलं पाहिजे, ते काढता आलं पाहिजे तुम्हाला, तर केलंय असं म्हणा. निसत कस काय तुम्हाला म्हणतात ना, दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं आणि आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. हे जे सांगतात ना ते काही खरं नसतं, लक्षात घ्या. ज्यांना खरंच काढता येतं ना, काही करता येतं, ते लोक असं सांगत नाहीत कुणी केलं आणि काय केलं. करायचं गपशी लोकात असा असा त्रास आहे, नाव पण सांगत नाहीत, कुणाचं दुश्मनी लावत नाहीत, काही नाही, डायरेक्ट काय ते होयला असं करावं लागतं. अगर काही गोष्टी करून बी देतात ते, परंतु ह्यानं केलं त्यानं केलं असल्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये मकळ्या घालायला होतात. आपण येड्यावरून कुंकडवी फिरत राहतो, जाणते नेमत्या हुडकीत बसतो. तर उगत थोड्या थोड्या गोष्टीसाठी असं काही मनात आणत जाऊ नका, मन प्रसन्न ठेवा. ऐका, ठीक आहे, तुम्हाला काही केलेलं असं असू द्या, काय असेल ते असू द्या. मी तुम्हाला सांगतो की तुम्ही नियमितपणे दररोजची दररोज शिवपूजा, दत्तपूजा ह्या गोष्टी करा, त्या दोघांचे जप करा. दत्तात्रेय महाराजचा जप करत जा, आपलं शंभूचा जप करत जा, काय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हण जा, अथवा काय ओम नमो ओंकारेश्वर देवतायन म्हण जा. जप करत जा, जप लिहित जा, देवामध्ये मन रमवा. तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. जर झाला तर आम्ही आहोत, फ्रीमध्ये तुमचा त्रास कमी करूया. आमच्याकडे पैसा वगैरे लागत नाही, फक्त तुम्ही तुमच्या श्रद्धेनं मी जे गोष्टी सांगितल्या त्या करा. काय करायचं की तुम्ही नियमितपणे जर शिवपूजा केली, दत्तपूजा केली, जप केला, तर एक तर पहिला सांगायचं म्हणजे तुम्हाला तो त्रास होत नाही, आणि झाला तरी आम्ही करू शकतो ते दुरुस्त. पण तुम्ही नियमितपणे पूजा अर्चा करणं गरजेचं असतं. उगा काही करायचं नाही, काही नाही, आमच्याकडे जर आला तर आम्ही ती करत बी नाही जास्त. थोडं देवामध्ये मन रमवा, उगत कुंकडवी भटकू नका, एवढंच आज सांगायचं. तर याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी रहा आणि समाधानी रहा.